देहाचा भाव तुम्ही आठवणार नाही, ही अवस्था यायला पाहिजे. देव भाव विसरला पाहिजे. देव भाव विसरला की पांडव दर्शन झालं आलं का? मग पहिलं सर्वात जास्त महत्त्वाचं इथे देवभाव आहे. मी देह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं तो बुडला पाहिजे. म्हणजे नस त्या कोणत्या डोहात बुडला पाहिजे पुन्हा? प्रेम डोहात. म्हणून लव इज गॉड, प्रेमच ईश्वर आहे. मन हे दर्पण करून निच्छळ, मन काय कळलं नाच म्हणलं म्हणालं करून निच्छळ म्हणजे हालचाल नाही करता काही नाही स्थिर. पाहे पा केवळ आत्मा सोये, पाहे पा आत्मा आपला आत्म्याची सोये. इकडून नामदेव महाराज गेले तेथ मन पांगुळरे, तेथ मन पांगुळरे. पांगुळरे म्हणजे काय? लोळ झालं. विचार करणे जास्त नाही का? तेथ मन हे पांगुळरे आपणास विसरले. मन बी आपल्याला विसरून गेलं, मन मनालाच विसरलं विसरलं ना. म्हणजे कसं तुमच्या लक्षात आलं का की समजा तुम्ही नामस्मरण केलं नंतर अभ्यास जो करतो तोही बंद झाला, सगळं बंद झालं आणि स्थिर झाले ते मन बुडालं का नाही? म्हणून ते काय म्हणत आहे? तेथ मन पांगुळ झाले आपणास विसरले. मनाला आठवण्याचं काही कारण आहे का? आपणास भुलून गेले स्वरूप बोधे. स्वरूपाचा बोध झाला की असं बोलण्यात येत नाही ते, त्याला त्याचं स्वरूपाचं काय झालं? तुम्ही अभ्यास करा शांत झाले, हे बी क्रिया नाही, ते बी क्रिया नाही. मग त्याला तिथे लक्षात येतं त्या की आपलं स्वरूप असं आहे. मी आहे कोणी? मी आहे हे सत्य नाही, हे स्वरूप आहे. म्हणून त्याला स्वरूपाचा बोध झाला. मी कोण हे न कळे, पण त्या अवस्थेत गेल्यावर त्या अवस्थेत राहिला तर त्याला कळेल का मी कोण आहे? म्हणून हे न कळे अवघा आत्मा प्रबळे. मग तिथे सगळं काय पूर्णपणे आत्म्याचाच प्रभाव आहे, आत्म्याचीच ताकद आहे. आलं का लक्षात? तेने बळे मन मावळे कर्पूर नाही. तिथे मनसुद्धा आपण म्हणतो मन 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 मन, त्याचं उत्तर बघत आहे. ते मन मावळून जातं कशा पद्धतीने? कर्पूर न्याय, कर्पूराच्या न्यायानुसार. कर्पूराच्या न्यायानुसार म्हणजे कर्पूराला नुसतं लावली, कर्पूर बी गायब ज्योती गायब. अशा प्रकारे मन मुरे मग जे उरे ते तू कारे सेवेशी ना. काय सांगितलं? मन मुरे, मुरणे यात फरक आहे ना. काय काय मुरतो आपण? लोणचं लोणचं जेव्हा मुरलं तेव्हा चांगलं लागतं ते, पण ते मुरलं पाहिजे का नाही? मग मन जेथे मन मुरे जे का उरे, त्याच्यानंतर मन मुरल्यानंतर जे काय उरतं, काय उरतं बरं? मन मरल्यानंतर काय उरतं ते सांगा. मन मुरे मग जे उरे ते तू काय शेवेशी ना मनाच्या पाठीमागेच पुढे राहिले. जसं मन म्हणाल तसंच पुढे राहिले ना अण्णा का नाही? मनाला बंधन घडलं नाही का? नाही. आता तुम्ही जिज्ञासू आहात, साधक अवस्थेतून तुम्ही आता जिज्ञासू अवस्थेत असे आले की बा आता काय आहे अजून पुढे आहे की नाही? मग त्याचा खोल अभ्यास करा. तर ते काय सांगताय? मन मुरे मग जे उरे ते तू का सेवे देणार? गुरु उपदेश करताय हो देवळ साडे भांडण सोड बरं. मन मुरलं जे उरलं ते तूच आहे आणि तू त्याचं सेवन कर. शेवण का म्हणजे खायचं नाही. आता मन मेल्यानंतर मुरल्यानंतर काय उरतो? कारण पण उरत काय? आज मग ते शेवण करणार दिमाग ताण घेतोच का? समजलं समजलं पण. अशा प्रकारे
हे आहे. आता आपण विठ्ठल परमेश्वर म्हणतो सगळे कृष्णाला युटोबाला मानतो आपण, तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, सार सार विठोबा नाम तुझे सार. आपण बोलता बोलता म्हणतो त्याचा सार झाला हो, संसार जर पूर्ण झाला तर मस्त आहे, संसार करून सार केला त्यांना असं म्हणतात, संसार करून सार केला. मग सार काय आहे, सार सार विठोबा नाम तुझे सार, आदि मध्य अंती. काय करतो आपण, वर मध्ये खाली पातळ असं आपलं होतं ना, पण ते काय म्हणत आहेत, आधी अंती मध्ये मध्ये आधी मध्ये अंती निज बीज ओंकार आला का, आला का ना ध्वनी, ध्वनी आली की नाही, ती सर्वव्यापक आहे आलं लक्षात. म्हणून हे समजण्यासाठी, या गोष्टी समजण्यासाठी, हे ज्ञान समजण्यासाठी सदा संतापाशी जावे. काय सांगितलं, कुठं जाय सांगितलं, सदा संतापाशी जावे, त्याचे जवळही बैसावे. कदूर बसावे, आम्हाला हाका मारतो का, चाल रे अरे अरे जा रे, त्याला माहिती करायचं का, इतकं तक लक्ष येतो आ खाजलं असलं पण बोलवलं तर सोडलं त्याला. आणि बाकीचे बाबा वगैरे म्हणतात आणि नाही खाणं 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 खाणं, याचं कोण गेलं मन, मन कोण गेलं, चला चला म्हणलं की प्रेम, चला 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 ना रात पण ना बसलं, चला ना हो ना हो ना, मी तर बाबा दाळ अर्धवून होता किती तर पडतो आणि पण तर पडतो तर लांब असतो, त्याला ऐकू येत नाही अशा ठिकाणी ऐकू येतं का, हा तिकडे काय असते का. म्हणून ते म्हणतात सदा सदा, कधी म्हटलं चार दिवसाला का पाच दिवस ना, सदा का महिना महिने ना, सदा दोन महिने ना, सदा 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 वापरला, सदा संतापाशी जावे, त्याचे जवळी बैसावे, तेच उपदेश होती. उपदेश करता का भांडणं करते, कधी आवड करते, उपदेश उपदेश ना, हे बोलत आलं उपदेश का नाही आहे ना, तेच उपदेश होती, त्याही कष्ट नष्ट होती, त्यांचा उपदेश झाल्यानंतर जे काही कष्ट असेल ते नष्ट होऊन जातात. वासुदेव म्हणे संते संगे करी पसंत, संत संग पसंत कर बाबा. आता चांगदेव महाराज म्हणतात पाहू गेले म्हणे है ना, पाहायला गेले, पाहू गेले तो मी माझे हार पले, काय झालं हरपले, मी माझीच हरपली, मी हाती उरलाच नाही, मी पाहायला गेले म्हणजे देव पाहायला गेलो, देवच होऊन गेलो, मी पाहू गेले माझे मी पण आरोप, माझे मी पण आरोप, असं पाहणं आहे का नाही, हरपतो ना माणूस, पाहा तुम्ही ज्यांना अनुभूती आली असेल हरपतो ना, मी माझे हरपले, ठकची केले काय सांगू, ठक्के ठक्कर म्हणजे काय, हे होत ते असं कोण इंग्लिश पाहत नाही, तुम्हाला ॲक्शन सांगतो ठकच गेल, मी पण हरपलं ठकची केले. आता सांगतो म्हणते, आता उद्धवला सांगतायत श्रीकृष्ण परमात्मा, उद्धवा याचे कारण सहज स्थितीचे आसनं, सहज बसा आसनं, ध्वनी ठेवीची वृत्ती. काय सांगितलं, ध्वनी ठेवीची वृत्ती, तुम्ही आता वृत्तीवर आहे ना, तुम्हाला विसरलं होतं तुम्ही काही काही सांगितलं, मी तुमच्या लक्षात असेल की बाबांनो तुम्ही असे बसले थोडा अभ्यास होईल न होईल, पण जो ध्वनी चालू आहे मग तो ध्वनी कोणाला ऐकू येतो,
कोणाला ऐकू येत नाही आहे की नाही, कोणाला कसा येतो कोणाला कसा येतो, तर ध्वनी ठेवी जे पुढे काय करावं लागते ऐकून घ्या सांगा समजून. नाद लावणी श्रोती, नाद तो आपल्याला सारखा लावून घेत ठेवायचा, समजलं ना अण्णा, समजलं का समजून हो. श्रुती नयन गर्भाप्रती, नयन गर्भाप्रती भू, नयन गर्भाप्रती लक्ष्मी म्हणजे